नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत की बी सी ए सोबत स्पेशलायझेशन करावे का। बरेच जण विचारतात की बी सी ए सोबत आम्ही स्पेशलायझेशन केलं तर चालेल का, त्याचे काही फायदे काही तोटे आहेत की नाही, तर तेच आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर स्पेशलायझेशन म्हणजे काय की तुम्ही कॉलेजच्या व्यतिरिक्त एखाद्या क्लासमधून काही सर्टिफिकेट मिळवता कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेज वगैरेमध्ये, जर जे कोर्स करता तुम्ही जे सर्टिफिकेट कोर्स आपण ज्याला म्हणतो त्यालाच आपण स्पेशलायझेशन सुद्धा असं म्हणतो। तर तेच मी आज सांगणार आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून द्या, कारण असेच व्हिडिओ मी आपल्या मराठीमध्ये आणत असतो। तर चला बघूया की बी सी ए सोबत स्पेशलायझेशन करावे की नाही। त्याचं उत्तर आहे की यस, यू मस्ट डू स्पेशलायझेशन इन एनी प्रोग्रॅमिंग लँग्वेज ऑर अदर थिंग्स विथ बी सी ए। आता तुम्ही बघा बी सी ए सोबत कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेज, जसं की पायथन, जावा वगैरे, जी तुमची आवडती लँग्वेज, फेवरेट लँग्वेज किंवा ज्यामध्ये तुम्हाला जास्त इंटरेस्ट आहे, अशा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये तुम्ही स्पेशलायझेशन करू शकता। याचा फायदा काय आहे की बघा, तुम्ही फक्त बी सी एच्या फक्त बी सी ए करून जर जॉबला जात असाल तर तिथे तुम्हाला जॉब मिळणं खूप कठीण असतं। त्यासाठी स्पेशलायझेशन जर केलेलं असेल तुम्ही तर तुम्हाला ते जॉब मिळण्यासाठी खूप सोपं जाईल। आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की तुम्ही बी सी ए सोबत फक्त बी सी ए नका करू, त्याच्यासोबत कोणत्याही एका प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये सर्टिफिकेट कोर्स करा की ज्याद्वारे तुम्हाला जॉब मिळण्यास खूप सोपं जाईल। त्यामुळे याचं उत्तर आहे की तुम्ही बी सी ए सोबत कोणता एक होईना कोर्स करा प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये किंवा अदर थिंग्स। म्हणजे बरेच जण सायबर सिक्युरिटीमध्ये करतात, काही जण डेटा सायन्समध्ये, काही ए आयच्या वगैरे फील्डमध्ये काही स्पेशलायझेशन करतात। तुम्ही कोणत्या याच्यामध्ये करू शकता जे तुम्हाला आवडतं तर त्यामध्ये करू शकता, पण जरूर करा, कारण यामुळे तुम्हाला प्लेसमेंट मिळण्यास खूप सोपं जातं।